हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज मी तुमच्यासोबत ढाबा स्टाईल दाल फ्रायची रेसिपी शेअर करणार आहे. एकदम पौष्टिक आणि चवीला ही छान. त्यासाठी लागणारं साहित्य मी ते या डाळी घेतलेल्या आहेत 5 प्रकारच्या. याच्यामुळे दाल फ्राय चवीलाही छान होतो आणि एकदम पौष्टिक होतो. आता ह्या सगळ्या डाळी स्वच्छ धुवून निवडून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या. त्यानंतर हे मसाले, मसाल्यांची लिस्ट आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे. तसेच आलं, लसूण आणि मिरची थोडंसं जाडसर असं कुटून घ्यायचं आहे किंवा चेचून घेतलं तरी चालेल. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे असे एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरून घेऊ शकता. आणि 3 मध्यम आकाराच्या टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे. आता आपल्या सगळ्या डाळी छान भिजलेल्या आहेत, हे आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. मी अशा प्रकारे कुकरच्या भांड्यामध्ये घेतलेल्या आहेत, तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये पण शिजवून घेऊ शकता. त्यामध्ये आता पुरेसं पाणी टाकून हळद, मीठ, थोडंसं हिंग आणि साधारण अर्धा टीस्पून तेल टाकून हे आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे कुकरमध्ये. त्यानंतर एकदम लो फ्लेमवर एक पॅन ठेवलं आहे. पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ते 3 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे. तुपाने चव छान येते. जर तुम्ही हवं असल्यास त्याच्यामध्ये तूप आणि तेलाचं कॉम्बिनेशन पण घेऊ शकता. त्यानंतर इथे मी जिरं टाकलेलं आहे. जिरं छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत, तमालपत्र, मिरची आणि वेलची, आणि हे छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये जाडसर चेचून घेतलेलं आलं, लसूण आणि मिरचीचं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा छान लालसर होईपर्यंत परतायचा आहे. हे सगळं आपल्याला लो फ्लेमवर करायचं आहे. कांदा छान परतल्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकून घ्यायची आहे आणि हे पण छान परतून घ्यायचं आहे. आणि टोमॅटो प्युरीला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे. याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आहे, त्याच्यामुळे एकदम लवकर आपली कुकिंग होते आणि शिजतही लवकर. आता याला तेल छान सुटलेलं आहे, त्याच्यात मसाले टाकायचे आहे. हळद, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि आमचूर पावडर हे सगळं टाकून मसाले छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत. मसाल्यांचा फ्लेवर एकदम छान येईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे 1 ते 2 मिनटासाठी. आता हे छान परतून झाल्यानंतर याच्यामध्ये शिजवलेली डाळ टाकून घ्यायची आहे. चवीप्रमाणे मीठ आणि पाणी टाकून आपल्याला हे परत छान परतून घ्यायचं आहे. पाणी टाकून तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर कसुरी मेथी टाकायची आहे आणि कसुरी मेथी टाकल्यानंतर परत एकदा परतायचं आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता ही सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप, याच्यामध्ये मी इथे एक वाटी ठेवलेली आहे स्टीलची अगदी मधोमध, आणि त्याच्यामध्ये मी साईड बाय साईड कोळसा छान गरम करून घेतलेला होता. आणि कोळसा गरम झाला की लगेच वाटीमध्ये टाकायचा आहे आणि याच्यावर लगेच तूप टाकायचं आहे. तूप किंवा तुम्ही बटर पण टाकू शकता आणि लगेच झाकण लावायचं आहे जेणेकरून कोळशाचा सगळा धूर आतमध्ये ट्रॅप होईल आणि छानपैकी त्याला फ्लेवर येईल. कमीत कमी आपल्याला 2 ते 3 मिनटं असंच हे झाकून ठेवायचं आहे. कोळशाचा पूर्ण धूर किंवा स्मोक जो आहे तो छान डाळीला लागला पाहिजे. आणि नंतर 3 ते 4 मिनटानंतर हे झाकण काढून आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे आणि वाटी काढून परत कवर करून ठेवायचं आहे जेणेकरून स्मोक त्याच्या आतमध्येच राहील आणि छान फ्लेवर येईल. आपली दाल फ्राय रेडी आहे. जिरा राईसबरोबर तुम्ही सर्व करू शकता.